अशोक सिंह पवार नेहरू उपासना केंद्र नेहरू नवी मुंबई जिनाइन कंपनी एक्सपोर्ट इम्पोर्ट की कंपनी है। मी सीनियर एक्जिक्यूटिव म्हणून नावा शहर आमचं ऑफिस आहे। मी नावा शहर जॉबला होतो। नावा शहरवरून तिकडे जायचं म्हणजे उलटा सुलटा प्रवास होता। बससाठी मी उभा राहिलो होतो, बस काही लवकर येत नव्हती। नंतर मला एक छोटा टॅम्पो भेटला, त्या टॅम्पोवाल्याला हात दाखवून मी त्याला उभा केला तर उभा राहिला। तो म्हणा मला कुठे जाणार तुम्ही, म्हणून मला जुईनगर स्टेशनपर्यंत सोड, माझा थोडा लांबचा प्रवास आहे। त्यांनी ॲक्सेप्ट केला, मला बसवलं आणि मला जुईनगर स्टेशनला सोडलं। त्यांनी जुईनगर स्टेशन यायच्या अगोदर मी माझं पर्स काढलं आणि त्याला जो बोललं पैसे तेवढे पैसे दिले आणि मी मांडीवर पर्स ठेवली होती ती माझ्या लक्षात नाही। मी गडबडी उतरलो, ॲक्च्युली मला थोडं लेट झालं होतं, मला तिकडून फोन येत होते कुठे आहे तू। पर्स तिथेच माझं राहून गेलं। त्या पर्समध्ये इम्पॉर्टेड माझे पेपर होते, कार्ड होतं बँकेचं, पैसे होते आणि मी उतरून गेलो, माझं पॉकेट तिथेच पडलं। नंतर मी जेव्हा तिकीट काउंटरला गेलो तिकीट काढण्यासाठी, ते बघतो तो माझं पर्स खिशामध्ये नाही। मी समजून गेलो की मी पैसे काढायचे पॉकेट काढलं होतं तिथेच राहिलं आणि मी विसरून गेलो। नंतर मी बापूंना बोललो, बापू ह्या कामानिमित्त मी चाललो आहे पण माझी अशी गडबड झाली, मी गडबडीत माझं पॉकेट माझं टॅम्पोमध्ये विसरलं, आता माझ्याकडे पैसे नाही, ह्याच्या पुढील जो प्रवास आहे तो कसा करायचा कसं नाही ते आता बघा तुम्हीच बोला, अशी मी बापूने एक विनंती केली मनामध्ये आणि बिंदास मी प्रवास चालू केला। प्रवास चालू झाला, मी खार स्टेशनला उतरलो, तिथे परत मला एक फोन आला, अरे तू कुठपर्यंत आल्या, सर्व आले, आता काय करायचं। मी बोलो मी आता स्टेशनला आलो आहे, मी आता चालत येतो आहे आणि 5 मिनिटात पोचतो आहे तिथे, तोपर्यंत चालू करा। सर्व चालू होतं, सर्व केलं नाही होतं, सर्व होते माझी सही होती ती सही केली वगैरे, सर्व आमचं ते सर्व झाल्यानंतर परत फिरलो। परत आता बोलो आपण सर्व आपण गुरुचक्रमला जाऊन आपण नमस्कार करूया। नमस्कार केला, मोठ्या आईला बापूंना बोललो, आई बापू माझं पर्स माझे महत्त्वाचं पेपर कार्ड होते पैसे होते हे विसरलो मी गडबडीमध्ये, ते आता परत मला माहिती आहे माझा बापू 100% 108% होणार करणार आणि ते नक्कीच मला होतं करणारच। मी नंतर आम्ही सर्व आलो, मित्रांना माझ्या बोललो असं असं झालं म्हणून, तर गव्हाणे पण होते आमचे त्यांना पण बोललो, उलट ठीक आहे मग त्यांनी तिकीट काढली माझी आणि आम्ही आलो घरी। घरी आल्यावर माझ्या मिसेसला बोललो असा असा प्रकार झाला, तर ते आपले इम्पॉर्टंट पेपर कार्ड बीड सर्व गेले। तिला हे पण मी बोललो, तू काही टेन्शन घेऊ नको, आपला बापू ते परत मिळवून देणार, हे मी गॉई करतो 108% भेटणार आपल्याला। ते बोललं ठीक आहे। नंतर असे 2-3 दिवस गेले तर त्या पॉकेटमध्ये माझं फोन नंबर नव्हता, ॲड्रेस नव्हता, काहीच नव्हतं। तरी त्या लोक कसं त्याचा 2 दिवसांनी मला फोन आला की तुम्ही अशोक पवार बोलत आहे, बोललो हो मी अशोक पवार बोलतो आहे, तर तुमचं पॉकेट ज्या दिवशी तुम्ही माझ्या गाडीतून प्रवास केला टॅम्पोमधून तेव्हा तुम्ही तिथे विसरला होतात, ते पॅकेट माझ्याकडे आहे, तर तुम्ही कसे येता केव्हा येत आहे। मी बोललो तुम्ही ॲक्च्युली कुठे जाता, तर मी फोर्ट मार्केटला तिथे आहे, माझा टॅम्पो तिथेच असतो, रिझर्व बँक अमर बिल्डिंग रिझर्व बँकच्या कॉलनीच्या तिथेच बँकेमध्ये त्या गल्लीमध्ये मी असतो। अच्छा ठीक आहे। मग आमचेच कार्यकर्ते मी त्यांना बोललो त्या असं असं झालं होतं म्हणून, तर ते आमचे गव्हाणी म्हणून कार्यकर्ते आहेत मारुती गव्हाणी, ते तिथे पोर्टसमध्ये BPT मध्ये काम करत होते, आता रिटायर झाले। तर त्यांना मी असं असं बोललं, असं असं माझं पॉकेट हरवलं आहे आणि हा नंबर आहे त्या टॅम्पोवाल्याचा, तर तुम्हाला तिथे बघा तुम्हाला शक्य होतं तिथे जाऊन ते कलेक्ट करा आणि घ्यायच्या पूर्वी फक्त तुम्ही बघा त्या पॉकेटमध्ये माझे कार्ड पैसे आणखी काय महत्त्वाचे पेपर आहेत ते त्याच्यामध्ये आहेत का पहिलं चेक करा नंतर त्याच्याकडून घ्या। तेवढं ठीक आहे। आणि ते तिथे गेले, त्याच्याकडून ते कलेक्ट केलं आणि ते सर्व जे काय होते ते सर्व तसंच होतं आणि त्यांनी मला परत कॉल केला, असं असं आहे आणि सर्व तुझे जो बोललास तेवढा पूर्ण वस्तू आहेत। मी बोललो एक काम करा त्याच्यातले 200 रुपये घेऊन त्या ड्रायव्हरच्या हातामध्ये द्या, हां आणि मग तुम्ही ते घेऊन या। तो बोलले ठीक आहे घेऊन येतो मी, आणि ते पॉकेट त्याने दुसऱ्या दिवशी मला दिलं आणि सर्व वस्तू त्याच्यामध्ये होत्या त्या मला परत भेटल्या। अंबदने बोललो त्यांना आणि एक विश्वास असा वापरता करता ऐसा गुरु ऐसा हरिओम श्रीराम अंबदने।